आपण तर्क व अनुमान यामधील उपघटक नातेसंबंध यावर परीक्षेमध्ये विचारले जाणारे प्रश्न, दोन मार्काचे प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारला जातो, परंतु यामधील प्रश्न कोणत्या प्रकारचे असतात ते आपल्याला पाहायचं आहे. यामध्ये नातेसंबंधामध्ये आपल्याला दोन प्रकारचे प्रश्न नेहमी विचारले जातात. त्यामधील पहिला प्रश्न आहे की एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीचा परिचय करून देताना सांगितलेल्या माहितीवर आधारित प्रश्न आपल्याला नेहमी परीक्षेला विचारले जातात. दुसरा म्हणजे एकाच कुटुंबातील सदस्य जे आहेत त्यांच्यामधील नातेसंबंध, मग कधी कधी ए बी सी डी किंवा नावाचा वापर करून विचारले जाणारे प्रश्न. म्हणजे या पद्धतीने दोन प्रश्न प्रकार आपल्याला नातेसंबंधावर आधारित विचारले जातात. संबंधावर आधारित जे दोन प्रकारचे प्रश्न विचारले जातात त्यामध्ये आपल्याला नेहमी आपण स्वतः गृहीत धरून त्या प्रश्नांचा जर विचार केला तर व्यवस्थितरित्या आपल्याला त्या प्रश्नांची उत्तरं काढता येतील. परंतु प्रश्नांची उत्तरं काढण्याच्या अगोदर आपल्याला नेहमी नातेसंबंध माहिती असणं आवश्यक आहे. त्यामध्ये आपण काही नातेसंबंध पाहणार आहोत. आईचा किंवा वडिलांचा जो मुलगा आहे तो भाऊ, आपला भाऊ झाला. त्यानंतर आईची किंवा वडिलांची जी मुलगी आहे ती आपली बहीण झाली. त्यानंतर वडिलांचा जो भाऊ आहे तो आपला चुलता झाला किंवा आपण त्यांना काका असं सुद्धा म्हणतो. त्यानंतर आईचा भाऊ जो आहे ते आपले मामा झाले. त्यानंतर दुसरी गोष्ट, वडिलांची जी बहीण आहे ती आपली आत्या झाली. त्यानंतर आईची जी बहीण आहे ती आपली मावशी झाली. त्यानंतर आईचे किंवा वडिलांचे वडील जे असतात ते आपले काय झाले, आजोबा झाले. आईची किंवा वडिलांची जी आई आहे ती आपली आजी झाली. आजी जी बायको असते त्याला सून म्हणतात. मुलाची मुलीचा नवरा जो असतो त्याला जावई म्हणतो आपण. त्याच्यानंतर नवऱ्याचा जो भाऊ आहे त्याला दीर म्हणायचं. त्याच्यानंतर बायकोचा जो भाऊ आहे त्याला मेहुणा म्हणायचं. त्याच्यानंतर बायकोची जी बहीण आहे त्याला मिवणी म्हणायचं. त्याच्यानंतर नवऱ्याची जी बहीण आहे, नवऱ्याच्या बहिणीला दोन शब्द आहेत पा, ननंदकर म्हणतो आपण, आणि दुसरा एक शब्द आहे वंश. कधी कधी आपल्याला वंश या नावाने सुद्धा प्रश्न विचारला जातो किंवा पर्यायामध्ये वंश हा पर्याय सुद्धा असतो. त्यावेळेस आपण गोंधळून जायचं नाहीये. तर नवऱ्याची जी बहीण आहे त्यांना ननंद किंवा वंश हा सुद्धा शब्द आहे. त्यानंतर मामाची जी मुलगी आहे त्याला आपण मामे बहीण असं म्हणतो. त्यानंतर मामाचा जो मुलगा आहे त्यांना आपण काय म्हणतो, मामे भाऊ असं म्हणतो. त्यानंतर आपले जे काका आहेत, काकांचा मुलगा, काकांच्या मुलाला आपण काय म्हणतो, मावस भाऊ म्हणतो. काकांची जी मुलगी आहे किंवा त्याला आपण मावशीची मुलगी म्हणू त्याला आपण मावस बहीण असं सुद्धा म्हणतो. अशा प्रकारे विविध नातेसंबंध आपल्याला पाहता येतील. आणि यावरून हे नातेसंबंध आपल्याला एकदा माहिती झाले की त्या नातेसंबंधावरूनच आपल्याला विविध प्रश्न सोडवता येतील.